कारखाना कायदा 1954 सुधारित नियम। तर याच्या अगोदर आपण कारखाना कायदा 1948 पाहिला, तर या कायद्याअंतर्गत येणाऱ्या तरतुदी देखील पाहिल्या। तर या 1948 कारखाना कायद्यामध्ये काही सुधारणा करून 1954 कारखाना कायद्यामध्ये त्या सुधारणांचा समावेश करण्यात आला, म्हणून त्याला सुधारित नियम कारखाना कायदा 1954 असं म्हटलेलं। तर या सुधारित नियमांमध्ये पहिलं जे आहे, शासकीय व खासगी छापखाने या कायद्याच्या कक्षेत आले। तो 1948 कायदा होता, या कायद्यामध्ये ज्या प्रिंटिंग प्रेस होत्या, त्या सरकारी असतील किंवा खासगी असतील, तर या प्रिंटिंग प्रेस आणि त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचा समावेश या कारखाना कायद्यामध्ये नव्हता। परंतु कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार आणि सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे, आणि त्यामुळं या कामगारांना देखील कायद्याच्या संरक्षणाची गरज आहे। ही बाब डोळ्यासमोर ठेवून मग या 1954 कायद्यामध्ये या प्रिंटिंग प्रेसचे जे कामगार असतील, प्रिंटिंग प्रेस असतील, शासकीय असो किंवा खासगी असो, यांचा समावेश करण्यात आला। जे अन्य कारखान्या नियम आहेत, रजेविषयी असतील, सुरक्षेविषयी असेल, आरोग्याविषयी असतील, स्वास्थ्याविषयी असतील, कामाच्या तासाविषयी असतील, हे सगळे नियम या शासकीय आणि खासगी प्रिंटिंग प्रेसमध्ये देखील लागू झाले। दुसरं आहे, रात्रीच्या वेळी स्त्रियांना व मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध आले। 1948 कायद्यामध्ये देखील होतं की जास्तीत जास्त संध्याकाळी 6 पर्यंत किंवा 7 वाजेपर्यंत स्त्रियांना कामावरती कारखान्यामध्ये काम करता येईल, त्याच्यानंतर कोणत्याही उद्योजकांनी स्त्रियांना रात्रपाळीस कामाला घ्यायचं नाही। परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन योग्य प्रकारे होत नसल्याच्या काही तक्रारी आल्या, आणि त्यामुळं आवर्जून त्या ठिकाणी सुधारित नियमांमध्ये रात्रीच्या वेळी स्त्रियांना आणि मुलांना कामावरती ठेवण्यात आलं। मुलांना म्हणजे जे 18 वर्ष पूर्ण आहेत, ज्यांना आपण पाहिलं पाहत त्या कायद्यामध्ये की किरकोळ कामं असतील, कष्टाची कामं नसतील, अशी कामं साधारणपणे 18 वर्षाच्या आतील मुलांना जे सक्षम असतील कामासाठी ते करू शकतात, तर अशा मुलांना जर कामावर ठेवायचं असेल आणि ते पण 4 ते 4.5 तास त्यांना वेळेची मर्यादा आहे, तर त्यांना देखील रात्रपाळीमध्ये काम करता येणार नाही किंवा रात्रीच्या वेळेस त्यांना कामावरती ठेवता येणार नाही। त्यानंतर तिसरं एक आहे बाकी जी वार्षिक रजा मिळण्यासाठी, वार्षिक रजा मिळण्यासाठी 1 वर्षाऐवजी 240 दिवस काम केले असावे असे ठरले। 48 कारखाना कायद्यामध्ये देखील होतं 240 दिवस किंवा 1 वर्ष, आणि त्याच्यासाठी काय होतं की 20 रजा जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे 20 दिवसामागे 1 रजा अशा पद्धतीने रजा 10 रजा दिल्या जायच्या वर्षाला, किंवा मग 20 दिवसामागे 1 रजा याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून असं दिलं जायचं। म्हणजे त्याच्यामध्ये 240 दिवस किंवा 1 वर्ष अशी मर्यादा होती, तर सुधारित नियमामध्ये 1 वर्षाची मर्यादा जी आहे ती काढून टाकली, आणि 240 दिवस जर एखाद्या व्यक्तीने कंपनीमध्ये 240 दिवस काम केला असेल किंवा त्याची नेमणूक होऊन जर 240 दिवस जर झालेला असेल तर त्याला त्या रजांचा उपभोग घेता येईल। म्हणजे वार्षिक रजा मिळण्यासाठी 1 वर्षाच्या कालावधीची गरज नाही, 1 वर्षाऐवजी त्यांनी जर सलग त्याची नेमणूक होऊन 240 दिवस जर ते कंपनीत झालेमध्ये असतील तर त्याला रजेचे जे नियम आहेत ते सगळे रजेचे नियम मिळतील। तर अशा प्रकारे या 3 बाबींची सुधारणा करून त्याचं इन्क्लूड 1954 कारखाना कायद्यामध्ये करण्यात आलं, म्हणून याला सुधारित नियम कारखाना कायदा 1954 असं संबोधलं। तर अशा पद्धतीने या मुख्य तरतुदी 1954 कारखाना कायद्यामध्ये सुधारित नियमानुसार करण्यात आल्या। अन्य ज्या तरतुदी ज्या आहेत कामगारांसाठी, कारखान्यांसाठी 1948 प्रमाणेच, परंतु ह्या 3 ज्या बाबी आहेत त्या नव्याने इन्क्लूड करण्यात आल्या कारखाना कायदा 1954 मध्ये। लक्षात